नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग आता न्यू आपली पप स्लीव्स अशा ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत. तर मी तुम्हाला मागे पण व्हिडिओ मध्ये बोलली होती की बरेच म्हणजे असे सिम्पल नेक शिवतात आणि स्लीव्स ह्या सर्व डिझाईनच्या शिवता आहेत. आणि आता सध्या स्लीव्स ही पप स्लीव्स खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. पप स्लीव्स मध्ये खूप सारे प्रकार आहेत. ओके, तर असंच मी तुम्हाला ह्या पप स्लीवची म्हणजे टीचिंगचा व्हिडिओ, कटिंगचा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे, परंतु कॉम्बिनेशन मध्ये तुमच्या बरोबर मी शेअर केलेला नाहीये. तर ही स्लीव्स आपण कॉम्बिनेशन मध्ये कशी तयार करायची, म्हणजे तुम्हाला कॉम्बिनेशन ज्यावेळेस तुम्ही साडीचा कॉन्ट्रास्ट कलर म्हणून तुम्ही ही स्लीव जर टीचिंग करत असतील, तर अशा वेळेस तुम्हाला कोणता कपडा किती घ्यायचं किंवा तुम्हाला कशा पद्धतीने टीच करायचं, भरपूर साऱ्या मैत्रिणींना प्रश्न पडतो. नवीन शिकत असतील तर तुम्हाला प्रश्न पडतो. ओके, तर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि बऱ्याच वेळेस कपडा हा किती लांबीला पाहिजे आपल्याला. ओके, तर इथे कॉन्ट्रास्ट कलर ज्यावेळेस तुम्ही स्लीवसाठी पपसाठी वापरणार, त्यावेळेस तुम्हाला कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा हा किती इंची घ्यायचा आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच पद्धतीने पप्स ज्यावेळेस घेतो आपण, तर ते तुम्ही उंचीला किती घेता, त्याच्यानंतर आपली जी खालचं जो आपण पट्टी लावतो, तुम्ही 3 इंचाची, 2 इंचाची, 1 इंचाची, 1/2 इंचाची सुद्धा लावू शकता. ते ऑप्शनल आहे, तुमच्या याच्यावर डिपेंड आहे. तर ज्यावेळेस ती पप घेतो, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण पप स्लीवचं जे व्हिडिओ टाकले होते त्याच्यात सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती, ही जी पप स्लीव आहे ती मी तुम्हाला आज शिकवणार आहे ना, ती म्हणजे आपल्याला 6.5-7 पुढे त्याची उंची आपल्याला घ्यायची नाहीये. जर तुम्ही 7 पुढे उंची घेतली तर ती पप स्लीव इतकी पाहिजे अशी फिनिशिंग सहित बसत नाही आपल्या दंडाला. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, म्हणजे हाताला व्यवस्थित बसत नाही, त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही 7 इंच उंची घेऊ शकता आणि कमीत कमी तुम्हाला 6.5 इंची सफिशियंट. मी तर म्हणते तुम्हाला 6-6.5 ची उंची तुम्ही ठेवू शकता, कारण तितकी सफिशियंट आणि खूप छान बसते ही स्लीव्स. तर इथे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये ना स्लीव्स ही अतिशय सुंदर दिसते, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा. आणि मी आता ते स्लीव्स म्हणजे कशी तयार होणार आहे, फायनल लुक त्याचा दाखवणार आहे मी तुम्हाला. तर हे बघा, अशा पद्धतीने ही स्लीव्स चा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी, इथे बटन लावायचं बाकी आहे अजून आपलं, कारण ब्लाऊजला अजून हुक आहे आणि नॉट लावायची बाकी आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, आता हे बघा अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही वेअर करणार, आता हे माझं ब्लाऊज नाही आहे, गिराईकचं ब्लाऊज आहे, परंतु थोडंसं हलकंसं माझ्या पण दंडामध्ये ते बसलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही घेणार ना, त्यावेळेस ते अगदी आपल्याला अजून प्रेस करायचं बाकी आहे. तर अशा पद्धतीने ही स्लीव्ज आपली ही रेडी होणार आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी कॉन्ट्रास्टमध्ये ही आपली पप स्लीव्ज इथे तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्लीव्जची पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचे असेल तर स्किप न करता तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती होणार आहे. आणि ब्लाऊज हा अतिशय सुंदर तयार झालेला आहे. तुम्हाला पायपिंगचा कालचा व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद पण आलेला आहे, तर पायपिंग पण कशा पद्धतीने केलेली हा पण ब्लाऊज मी दाखवला होता, तर त्याची स्लीव्ज बाकी होती. मग ती स्लीव्जचा व्हिडिओ पण तुमच्या बरोबर मला शेअर करायचा होता, कॉम्बिनेशन कलरमध्ये तुम्ही कशा पद्धतीने ऍडजस्ट करू शकता, त्याच्यासाठी मी तो टीच केला नव्हता संपूर्ण. ओके, तर तुम्हाला अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने क्रिएट करता येईल ब्लाऊज मध्ये, तर ते तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही सुद्धा करावं ते मला वाटतं. तर इथे आपण जास्त वेळ न घेता इथे व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला जी पप स्लीव्स आपण बघितलेली आहे, तर ती पप स्लीव्स मध्ये ना आपल्याला कॉम्बिनेशन कलर मध्ये पप स्लीव कशी बनवायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी काय केलं, इथे जे काट होते ना, तर ब्लाऊजचे काट मी साईडला काढून ठेवलेले आहेत. ओके, आणि हे काट किती इंचाचे आहेत ना ते आपल्याला फक्त मोजून घ्या. आता माझी भाईची उंची आहे ना, ती इथे तुम्ही बघू शकता 8 इंचाची, त्याच्यात मार्जिन 1/2 इंचाची घेतली, तर आपली संपूर्ण उंची आहे ना म्हणजे बाहीची 9.5 इंचाची. ओके, तर 9.5 इंच, तर इथे हे जे काठ आहेत ना, हे काठ काठाची रुंदी आपल्याला इथे मोजून घ्यायची आहे. तर जवळजवळ मी 3 इंचाची घेतलेली. ओके, 3.25 इंच येते, परंतु आपलं टीचिंगमध्ये जाणार आहे तर अशा पद्धतीने 3 इंच, तर 3 इंच आपल्याला मायनस करून घ्यायचं. ओके, याच्यामधून 3 इंच आपण म्हणजे ज्यावेळेस आपण हे पप शिवणार ना त्याच्यामधून आपण 3 इंच मायनस केलं तर आपलं कसं
इथे 3 इंच मायनस केलं तर आपली स्लीव्ह ही 9.5 इंचाची. ओके, तर इथे जवळजवळ 1, 2, 3, 4, 5 आणि जवळजवळ आपलं हे 5.5 आणि 2 लाईन म्हणजे अशा पद्धतीने 6.5 इंचाची आपल्याला ही पपसाठी आपल्याला ही रुंदी घ्यायची. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी घेतलेली याची रुंदी थोडीशी जास्त घेतलेली हे बघा. तर इथे मी जवळजवळ हे ना अशा पद्धतीने आपण ते कटच करून घेणार आहोत नंतर, तर अशा पद्धतीने हे 6.5 वरती मार्किंग करून आपण इथे हे कट करून घेणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन कलरमध्ये मी इथे कपडा हा साडीचा घेतलेला आहे प्लेन साईडनं 6.5 इंचावरती इथे मार्किंग करून हे आपल्याला सरळ इथे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे बऱ्याच टाइम पफ स्लीव्स तुम्ही ज्यावेळेस शिवता त्यावेळेस तुम्ही कपडा नक्की किती घेता पफसाठी, तर शक्यतो तुम्हाला पफ घ्यायचं असेल 10 इंचाची बाई असेल तर तुम्ही 6 इंच 6.5च्या वरती तुम्ही हे पफसाठी ना म्हणजे उंची आहे ना ती पपची जास्त घेऊ नका. कारण कसं आहे ते इतकं पण छान दिसत नाही, 6 इंचापर्यंत 6.5 इंचापर्यंत सफिशियंट असतं. आता अशा पद्धतीने मी हे जे कलरमध्ये आहे ना आपलं हे अशा पद्धतीने याचं सेंटर काढून घेत आहे. तर तुम्हाला सुद्धा हे सेंटर काढून घ्यायचे, दोन्ही साईडला सेंटर काढून घ्यायचे आहेत. सेंटर काढल्यानंतर आपल्याला इथे काय करायचे, आता पपसाठी आहे ना इथे काय करायचंय 2-2 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. हे बघा मी इथे 2-2 इंचावरती मार्किंग करते. तर जवळजवळ याची जी लांबी आहे ना, लांबी किती घेतली ते पण तुम्हाला सांगते. सर्वात पहिल्यांदा आपण इथे मार्किंग करून घेऊया. अशा पद्धतीने हे 2-2 इंचावरती मी मार्किंग केलं. इकडे पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने 2-2 इंचावरती मार्किंग करायचंय. खालीवरती दोन्ही साईडला आपल्याला 2-2 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचंय. आणि साईडला जवळजवळ 1/2 इंच आहे ना, 1/2 इंच किंवा 3 लाईन इथे 1/2 इंच येत आहे माझं. 1/2 इंचाची मार्जिन सोडायला विसरायचं नाही की कारण आपण ना जे मेन ब्लाऊज पीस आहे त्याचा जो फॅब्रिक आहे साईडला जोडायचं आहे आपल्याला. ओके, त्याच्यासाठी आपल्याला ती मार्जिन ठेवायची आहे. 2-2 इंचावरती इथे मार्किंग तुम्हाला पण करायचंय. तुम्हाला प्लेट्स किती घ्यायचे ना हे तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, आता इकडे पण मी सेम सेंटर पासून 2-2 इंचावरती तुम्हाला मार्किंग करायचंय. 2-2 इंचावरती शक्यतो घ्यायचं म्हणजे व्यवस्थित प्लेट्स ही व्यवस्थित पडते आपली. सो अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेत आहे. ओके, अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आहे ना आपल्याला, आता मी तुम्हाला सांगते ही जी रुंदी आहे ना याची म्हणजे लांबी रुंदी सांगितली मी तुम्हाला, आता रुंदी पण सांगून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पपसाठी तुम्हाला नक्की किती घ्यायचं म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर इथे मी 10.5 इंच घेतलेलं आहे. ओके, 10.5 इंच घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे इथे आहे ना आपल्याला जॉईंट द्यायचंय. तर जॉईंट देण्यासाठी मी जो आपला ब्लाऊजचा फॅब्रिक होता तो इथे मी कट करून घेतलेला आहे. तर ही उलटी बाजू आहे आणि ही सिधी बाजू आहे. ओके, तर याच्या बुट्ट्या पण तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. तर ही बुट्टी आहे ना वरच्या बाजूने ठेवायची आपल्याला, ते पण व्यवस्थित ठेवायचे उलटी ठेवून इथे मी जॉईंट करून घेत आहे. थोडीशी लॉंगच ठेवली आहे म्हणजे आपल्याला एक सारखं नंतर कट करता येतं, कमी ठेवायचं नाहीये. आता इथे आपण जॉईंट करून घेऊया. सो मी अशा पद्धतीने इथे जितकी आपण मार्जिन सोडली होती ना तितकी शिलाईमध्ये दाबून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय, दापटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा दाबून घेतल्यानंतर ना आपल्याला इथे काय करायचंय, हे सरळ आपल्याला त्याच्या बरोबरच कट करून घ्यायचंय. ओके, थोडस एक्स्ट्रा होतं ते आपल्याला सरळ कट करून घ्यायचंय, वाकड्या तिकडे ठेवायचं नाहीये आपल्याला. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला हे जॉईंट करायचंय. तर याच्या सुद्धा बुट्टे आपल्याला बघून घ्यायचे आहे दोन्ही बाजूच्या. आता इकडच्या उभ्या आहेत तर त्या पण तशाच यायला पाहिजे. तर त्या दिशेनेच व्यवस्थित आपल्याला हे फॅब्रिक ठेवायचंय.
हे बघा अशा पद्धतीने हे पण आपण इथे जॉईंट करून घेतलं तर ते पण त्याच दिशेने व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचं आहे, कारण दोन्ही साईडचे जॉईंट आहेत ना ते थोडेसे जर थोडस कमी पडेल तर त्यावेळेस परत आपल्याला काय करायचंय इथे ह्या बाजूला जॉईंट द्यायचं, कारण रुंदीला लांबीलाच कपडा थोडासा कमी होता. या स्लीव साठी ना कपडा खूप लागतो, पफ स्लीव्स म्हटल्या की कपडा हा जास्तच लागतो. आता इथे आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने ही एक एक प्लेट्स आपल्याला इथे घ्यायची आहे आणि आपल्याकडे बॉल स्पिन पण ठेवायचे आहेत. सो मी अशा पद्धतीने ही एक एक प्लेट्स ठेवते याच्यावरती, एकाच ठिकाणी आपल्याला हे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. वरच्या बाजूला आपण नंतर सेट करणार आहोत. तुम्ही बघू शकता आणि ही जी दापटीप दिली ना ती आतमध्ये थोडीशी घालून द्यायची, म्हणजे आपल्याला लपून द्यायची ती. ओके, वरती दिसायला नको, फक्त याची आपल्याला काळजी घ्यायची. आता इथे काय करणार आहे मी, आता डायरेक्ट पिन नाही लावत, मी डायरेक्ट शिलाई मारून घेत आहे इथे. हे बघा अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे आपण इथे, तर ते वरच्या बाजूने आपण नंतर सेट करणार आहोत. आता दुसऱ्या साईडचे आहेत ना ते आपण प्लेट्स आपण 2-2 इंचावरती मार्किंग केले ना, ते अशा पद्धतीने याच्यावरती नाही ठेवायच्या, त्याच्या अपोजिट एकदम जवळजवळ ठेवायचे. ओके, सो मी अशा पद्धतीने ते अगदी जवळजवळ ठेवत आहे. आता इथे पण आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. तुमच्या हातातून सरकत असेल कपडा तर तुम्हाला पिनअप लावून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने इथे मी स्टिच करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला वरच्या बाजूने सेट करून घ्यायचे आहेत. तर ज्यावेळेस आता इथे आपल्याला काय करायचंय बॉल स्पिना लागणार आहे, तर बॉल स्पिना आपल्याला घ्यायच्या आहेत आणि सेंटर आपला इथला वरच्या बाजूचा कुठे आहे ते बघायचं आहे आणि एक एक आपल्याला इथे प्लेट्स घ्यायचे आहेत. हे बघा ही प्लेट्स आपल्याला अशा पद्धतीने सेट करत जायचे. आणि त्याच्यानंतर आपण एक एक पिना लावून घेणार आहोत, थोडस आपल्याला इथे अंतर ठेवायचंय. लूज ठेवायचं नाही, अगदी टाईट पकडून घ्यायचंय. स्मूथ कपडा आहे ना त्याच्यामुळे थोडस असं कडक कपडा असला ना तर अजून जास्त छान पडतात स्मूथ याच्या. पण फक्त शिवायच्या टायमाला थोडस प्लेट्स सेट करायला आहे ना थोडस आपल्याला थोडस वेळ लागतो, बस इतकंच प्रॉब्लेम आहे. बाकी खूप सुंदर आपली स्लीव्स बघा शिवून कशी छान अशी रेडी होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा स्किप न करता एंडिंगपर्यंत बघायला लागेल. हे बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व एका बाजूच्या प्लेट्स आहेत ना सेट करून घेतलेले आहेत आणि मी इथे पिनअप पण लावून घेतले. समांतर अंतर ठेवायचं आहे आपल्याला सगळ्यांमध्ये. आता दुसऱ्या साईडच्या पण सेम त्याच पद्धतीने ह्या जिथे आपलं सेंटर आहे ना ह्या पण तिथंच घ्यायच्या आहेत. अगदी अपोजिट दोन्ही साईडच्या आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत. तुम्हाला इथे 4, 5, 6 तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती प्लेट्स घ्यायचे आहेत. शक्यतो 4-5च घ्या, जास्त पण नका घेऊ. अशा पद्धतीने हाताने आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे.
आता इथे आपल्याला एक एक शिलाई मारून घ्यायची आहेत. आपण पिनअप लावून घेतलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर इथे एक एक शिलाई मारून घ्यायची आहेत आपल्याला, म्हणजे प्लेट्स आपल्या ह्या इकडे तिकडे होऊ नये म्हणून. आणि मग पिन पण आपल्याला इथे काढता येतील. इथे आपण म्हणजे एक शिलाई देऊन घेतलेली, इतर पिनअप आपल्याला वॉल स्पिन आहेत ना, त्या काढून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने पिनअप काढून घ्यायचे आहेत आपल्याला. पिनअप काढून घेतल्यानंतर हे छोटे छोटे धागे आहेत ना, ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. ऍक्च्युली हेवी साड्यांचे थोडेफार धागे निघतच असतात. अशा पद्धतीने धागे काढून घेतल्यानंतर आता आपल्याला स्लीव्स घ्यायची. तर तुम्हाला माहिती आहे आपण स्लीव्स ही जवळजवळ 6 इंचाला दोन लाईन कमी इतकी आपली स्लीव्ज होती. ओके, तर ती आपल्याला इथे पेपरवरती आपण कट करून घेणार आहोत. आता इथे आपण पेपरवरती ही स्लीव्ज कट करून घेतलेली आहे. तर आपली लॉंग स्लीव्ज ही 8 इंचाची, त्याच्या मार्जिन सहित आपण 9.25 इंच घेतलं. तर आपले ही काटाचा जो काट आपण लावणार आहोत तर तो आपला 3 इंचाचा आहे. तर 3 इंच ह्या संपूर्ण उंचीमधून आपल्याला मायनस करून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने हे मायनस करून घेतलं. ओके, 3 इंच. तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने 3 इंच मायनस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा इथे आपला सेंटर आहे ना, तर सेंटर जवळ आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने ही स्लीव्स ठेवायची आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ठेवून आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची, जशीच्या तशी मार्किंग करायची आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरनं शिवून घेतलं तरी पण काही हरकत नाही. परंतु आपण एकच स्लीव्स इथे कट केलेली आहे त्याच्यामुळे, मग त्याच्यासाठी आपल्याला 2 स्लीव्स पाहिजे. तर इथे पिनअप सेट करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडीशी आपल्याला इथे मार्जिन आहे ना खालच्या बाजूने, थोडीशी कमी पडते, परंतु आपण शिलाई मार्जिनमध्ये थोडस ऍडजस्ट करून घेणार आहोत. ओके, तर हे जसंच्या तसं ठेवून आपण कट करून घेणार आहोत पेपर बरोबर. सेंटर आपला कुठे होता त्याची मार्किंग इथे करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, इथे आपण शिलाई थोडीशी वरच्या बाजूने मारली होती, तर इथे पिनअप लगेच लावून घ्यायचे, नाही तर प्लेट सुटते आपली. सो अशा पद्धतीने थोडीशी काळजी घेऊनच आपल्याला ही स्लीव्स अगदी परफेक्ट, नुसतं शिवायचं म्हणून शिवायचं नाही, इतकी बारीकी आपल्याला म्हणजे करायला लागते. तर हे तुम्हाला म्हणजे मी सांगते, नाहीतर बऱ्याच व्हिडिओमध्ये नुसती पप म्हणजे प्लेट्स पाडायच्या शिवायचे, परंतु त्याच्यामध्ये मायनस वगैरे किती करायचं ते कोणीही सांगत नाही. तर तुम्हाला ह्या पद्धतीने इथे मायनस वगैरे करायचं. आपण मार्जिन सहित घेतलं होतं. ओके, इथे थोडस जाड कपडा असतो त्याच्यामुळे, तर थोडीशी आपण इथे एक परत शिलाई लावून घेऊया. पेपर वरच्या बाजूने करून घ्यायचं, नाही तर प्लेट सुटायची शक्यता असते. वरच्या बाजूने थोडीशी शिलाई, कारण कट केल्यानंतर ते आपले प्लेट्स असतात ते आजूबाजूला होतील. हे बघा, आता अगदी परफेक्ट येणार आहे आपलं. सो तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ही आपली स्लीव्ज इथे व्यवस्थित आपण परफेक्ट अशी कट करून घेतलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा कट करायची आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, ही जी प्लेट्स आहे ना, इथे पिन लावली आपली, तिथे आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकून घेतल्यानंतर आपल्याला जो काट आहे आपला तो घ्यायचा आहे इथे. हा काट आपल्याला इथे एक जॉईंट करून घ्यायचा आहे. अगदी एकसारखा आहे का नाही तो बघून घ्यायचा आहे आपल्याला. मेन चेक करूनच आपल्याला इथे
शिलाई मारायला सुरुवात करायची. खालीवर असेल तर तो एकसारखा आपल्याला काट इथे कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एकसारखं मी इथे व्यवस्थित कट करून घेतलं. आता आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर इथे आपल्याला एक दापटी देऊन घ्यायची आहे. हवं असेल तर तुम्ही इथे लेस वगैरे टाकू शकता, फक्त आपल्याला इथे बटन लावायचं आहे. याच पद्धतीने दुसऱ्या साईडची स्लीव्स पण आपल्याला लगेच तयार करून घ्यायची आहे. ओके, तर आता इथे आपली ही स्लीव्स तयार झालेली आहे ना, तर आपण इथे काय करणार आहोत, आपलं जे अस्तर आहे, अस्तरवरती मेन आपण कट केलं होतं ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. ओके, थोडं मागे पुढे झालं तर आपण खालीवर झालं तर ते बरोबर कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर एक अस्तर आपल्याला एका साईडची स्लीव्हच घ्यायचं आहे फक्त. ती आपल्याला इथे उलटी ठेवून घ्यायची. ओके, आता इथे शिलाई मारून झालेली आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, अस्तर वरती इथे दापटी द्यायची आहे. आता इथे शिलाई मारून झालेली आपली तुम्ही इथे बघू शकता. कडेने आपल्याला एक एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे आपण व्यवस्थित जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ना तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे. तर हे अस्तर बरोबर होतं आपलं, त्याच्याबरोबरच आपल्याला इथे खालीवर थोडंफार झालं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने परफेक्ट आपली ही स्लीव्ज इथे रेडी झालेली आहे. आता दुसऱ्या साईडची पण स्लीव्ज मी इथे तयार करून घेणार आहे आणि इथे आपल्याला एक बटन लावायचं आहे. ओके, तर कॉम्बिनेशन कलरमध्ये तुम्ही स्लीव्ज ह्या पद्धतीने तयार करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे एक बटन लावायचं आहे, अगदी इथे आपली हे बटन यायला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही बटन लावू शकता किंवा तुम्हाला गोल पॅच लावायचं असेल तर पॅच पण लावू शकता. परफेक्ट आपली अशी ही स्लीव्स तयार झालेली आहे. तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये समजलं असेल तर बऱ्याच ताई विचारतात की तुम्ही म्हणजे कापड किती घेतलं होतं, तर मी ते पण सांगितलेलं आहे, तुम्हाला मोजून सांगितलेलं आहे. ह्याच पद्धतीने दुसरी पण स्लीव्स मी इथे तयार करून घेणार आहे, कारण गिरेकचं ब्लाऊज आहे ते द्यायचं आहे.
तर पूर्ण स्लीव्ह ही नेहमीप्रमाणे आपण जसं स्लीव जोडतो त्याच पद्धतीने तुम्हाला जोडायची आहे. आणि पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर स्लीवचा लुक कसा झालाय ते पण मी तुम्हाला ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. ओके, तर इथे टिचिंग कसं करायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.